श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। शिव शंभु भोलेनाथ की जय। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर श्री स्वामी समर्थ महाराजांचे 9 गुरुवारचे व्रत कसे करायचं, कोणी करायचं आणि कधी करावे याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर श्री स्वामी समर्थ महाराजांचे 9 गुरुवारचे व्रत कोणीही करू शकतं आणि स्त्री पुरुष किंवा कुमारिका मुली कोणीही करू शकतं। ज्यांना इच्छा आहे स्वामींचे 9 गुरुवार करायचे त्यांनी 9 गुरुवार ते करू शकतात। श्री स्वामी समर्थ महाराजांचे 9 गुरुवार। तर व्रत कधीपासून करायचं, तर कोणत्याही महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारपासून स्वामींचे 9 गुरुवार व्रताची सुरुवात तुम्ही करू शकता। तर कसं करायचं, व्रत कसं करायचं, तर पहिल्या गुरुवारी तुम्ही संकल्प करायचा। तर 9 गुरुवार व्रत करणार म्हणजे ती कोणती तरी इच्छा पूर्ण होण्यासाठीच तुम्ही हे व्रत करत असाल। तर पहिल्याच गुरुवारी फक्त संकल्प करायचा। त्यासाठी आपल्याकडे स्वामी समर्थ महाराजांचे 9 गुरुवारचे व्रत कथा पुस्तक असलं पाहिजे। स्वामींचे 9 गुरुवार व्रत कथा पुस्तक कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये मिळतं। त्यासाठी आपल्याकडे हे पुस्तक असलं पाहिजे। स्वामींचा एक फोटो किंवा मूर्ती आपल्याकडे असली पाहिजे। आणि संकल्प आपण पहिल्याच गुरुवारी करायचा, त्यानंतर संकल्प नाही करायचा। आणि पूजेची, आता पूजेची मांडणी कशी करायची, तर चौरंग किंवा पाठावरती पूजेची मांडणी करायची। चौरंगावरती पिवळे किंवा लाल वस्त्र अंथरायचे, त्यावरती स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आपल्याकडे असेल तर ते ठेवायची। ते पुस्तक 9 गुरुवारचे व्रतकथा पुस्तक ठेवायचे। भान किंवा सुपारी ठेवायची, गणपती म्हणून सुपारी ठेवायची। आणि स्वामींना सोनचाफ्याचं फूल खूप आवडतं, त्यामुळे सोनचाफ्याचं फूल व्हायचं। जर नसेल तर दुसरी कोणतीही फुलं आपल्याकडे असतील ती फुले व्हायची। स्वामींना धूप दीप अगरबत्ती लावून स्वामींची पूजा करायची, भस्म लावायचा, अत्तर लावून वगैरे स्वामींची पूजा करायची। आणि पोतीलाही अक्षता व्हायचं, स्वामींनाही अक्षता वाहून नमस्कार करून स्वामींची पूजा करायची। नैवेद्य तर खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा, किंवा आपल्या घरात जे काही जेवण बनवले असेल त्या दिवशीचा नैवेद्य स्वामींना दाखवायचा। तर गुरुवारी उपवास करायचा का, तर ज्यांना उपवास करायची इच्छा असेल ते 9ही गुरुवार उपवास करू शकतात। किंवा ज्यांना उपवास न करता फक्त आणि फक्त पूजाच करायची असेल तर ते फक्त पूजा करूनही 9 गुरुवार संकल्पपूरक 9 गुरुवार करू शकतात। काही जणांचं कसं असतं, उपवास करायची खूप इच्छा असते पण त्यांचं शरीर उपवास करण्यासाठी साथ देत नाही, तर त्यांनी उपवास न करता स्वामींचे 9 गुरुवार केले तरीही चालतात। किंवा काही स्त्रियांचं बाळ लहान असतं, किंवा काही गर्भवती स्त्रिया असतात, किंवा काहींना आजारी व्यक्ती असते, तर त्यांनी उपवास न करता फक्त सेवा करून स्वामींचे 9 गुरुवार संकल्पपूरक केली तरीही चालते। तरीही त्यांच्या मनात जे काही इच्छेसाठी तुम्ही संकल्प करून स्वामींचे 9 गुरुवार चालू केले असतील तरीही ती इच्छा 9 गुरुवार पूर्ण व्हायच्या आतमध्ये पूर्ण होते। अशा प्रकारे स्वामींचे 9 गुरुवार आपण कधीही केले तरीही चालतात। स्वामींचे 9 गुरुवार व्रत करतानाचे नियम काय आहेत, तर एक आणि एकच महत्त्वाचा नियम म्हणजे जोपर्यंत 9 गुरुवार चालू आहेत उद्यापन होत नाही तोपर्यंत तुम्ही मांसाहार करू शकत नाही, मांसाहार कसलाच खायचा नाही। आणि पूजा करताना काळे वस्त्र घालून पूजा करायचं नाही, म्हणजे गुरुवारी काळे वस्त्र घालायचंच नाही, तर कोणतेही कलरचे तुम्ही कपडे घातले तरीही चालतात। हेच 2 नियम आहेत, एक म्हणजे मांसाहार आणि दुसरे म्हणजे काळे वस्त्र। बाकी तुम्ही जशी काही साधी भोळी निर्मळ मनाने सेवा कराल तशीच स्वामी ती मान्य करून घेतात। जर स्त्रियांनी 9 गुरुवार करताना एखादा गुरुवार मासिक पाळीमध्ये गेला तर उपवास करत असाल तर तो गुरुवार उपवास करायचा पूजा न करता। पण जेव्हा 9 गुरुवार आपण मोजतो तेव्हा त्या 9 गुरुवारमध्ये तो गुरुवार मोजायचा नाही। आणि जेव्हा सुतक वगैरे आलं असेल तर सुतकामध्ये 1 किंवा 2 गुरुवार जातात, तर तेही गुरुवार 9 गुरुवारमध्ये मोजायचे नाहीत, इतरचे गुरुवार सेवा करून मोजायचे। अशा प्रकारे 9 गुरुवार मोजून संकल्पपूर्वक सेवा करायची। तर काहींचा प्रश्न असा असतो की 9 गुरुवार चालू असताना कुठे जायचं असतं का, तर हो तुम्ही इतर कुठेही गेलात प्रवास केला तरीही चालतो। फक्त सांगता तुम्ही गुरुवारी कुठे जाणार असाल तर सेवा करूनच घराच्या बाहेर पडा आणि गुरुवारचं शक्यतो परांना खाऊ नका। जर तशी वेळ आली तर स्वखर्चाने तुम्ही स्वतःच्या खर्चाने काहीतरी खाऊ शकता। गुरुवारी गाईला किंवा कुत्र्याला भाकरी किंवा पोळी खाऊ घालायची, तर किंवा ते नाही जमलं तर मग त्यांना थोडी खाऊना पण साखर ठेवायची। स्वामींचे 9 गुरुवार व्रतकथा कधी वाचायची, तर गुरुवारी दिवसभरात कधीही व्रतकथा वाचू शकता। सकाळी देवपूजा झाल्यानंतर पूजेची मांडणी केल्यावरही लगेच वाचू शकता, किंवा संध्याकाळी वाचू शकता, किंवा दिवसभरात कधीही वाचली तरीही चालते। चौरंगाच्या भोवती पूजेची मांडणी केल्यावर चौरंगाच्या भोवती छानशी रांगोळी काढायची। देवपूजा करताना स्वामींना जलाभिषेक करायचा किंवा पंचामृताने अभिषेक करायचा।
स्वामींना धूप दीप लावून पूजा करायची, भस्म लावायचा आणि फुले वाहायची, अशा प्रकारे स्वामींची पूजा करायची आणि स्वामींचं 1 किंवा 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा, 1 किंवा 11 माईशी स्वामी समर्थ जप करायचा आणि त्यानंतर तेव्हा किंवा दिवसभरात कधीही गुरुवारी स्वामी समर्थ व्रत कथा पुस्तक वाचायचे। अशा प्रकारे स्वामींचे नवगुरुवारचे व्रत आपण करू शकतो। गुरुवारी स्वामींना खीर बेसनाचे लाडू किंवा स्वामींच्या आवडीचा कोणताही पदार्थ करून नैवेद्य दाखवायचा, संध्याकाळी किंवा सकाळी कधीही दाखवला तरीही चालतो। त्या दिवशी स्वामींचे नवगुरुवार व्रत करताय तर चांगले कर्म करा, सगळ्यांशी प्रेमाने वागा, कोणाविषयी मागे किंवा पुढेही वाईट बोलू नका, मुक्या जनावरांना जीव लावा। अशा प्रकारे आपल्या आयुष्यातील कोणत्याही अडचणीसाठी स्वामींचे नवगुरुवारचे व्रत करा। नवगुरुवारच्या आतमध्येच खूप छान असा अनुभव येईल। नोकरीसाठी करणार असाल किंवा संततीसाठी करणार असाल किंवा आरोग्यविषयी किंवा काही शारीरिक मानसिक त्रास असेल तर त्यासाठी कोणत्याही समस्येसाठी स्वामींचे नवगुरुवारचे व्रत करा। नक्की निश्चितच खूप चांगला अनुभव येईल, कारण स्वामी आपल्या पाठीशी आहेत। स्वामी म्हणतातच भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। त्यामुळे स्वामींची कोणतीही सेवा करा, खूप छान असा अनुभव येईल। नवगुरुवारचे व्रत चालू केल्यावर पहिल्या गुरुवारी किंवा कोणत्याही गुरुवारी किंवा दर गुरुवारी जरी तुमच्याजवळ जे कोणतं स्वामींचं मंदिर असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथे जाऊन स्वामींचे आशीर्वाद घ्या, पाया पडा किंवा स्वामींना खडीसाखर आणि एक नारळ अर्पण करा आणि तुमच्या मनातील इच्छा जी काय असेल ती तिथेही स्वामींना मंदिरात सांगा। नक्कीच नवगुरुवारचे व्रत पूर्ण होईच्या आतमध्ये किंवा नवगुरुवार पूर्ण होत आल्यावरती तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल। गुरुवारी तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचाही एक पाठ करू शकता किंवा नाही जमले तर नुसती स्वामी समर्थांचे नवगुरुवार व्रतकथा वाचली तरीही चालते। व्रतकथा वाचून झाल्यानंतर स्वामींची आणि दत्त महाराजांची आरती नक्की करावी। संध्याकाळीही गुरुवारी स्वामींची आणि दत्त महाराजांची आरती करा। अशा प्रकारे स्वामींचे नवगुरुवार व्रत कोणीही करू शकतं। स्त्री पुरुष लहानांपासून मोठ्यांपर्यंत स्वामींचे नवगुरुवारचे व्रत कोणीही करू शकतं। नवगुरुवार व्रताचे उद्यापन कसे करायचे तर नवगुरुवार व्रतामध्ये 9व्या गुरुवारी किंवा वाढीव म्हणून 10व्या गुरुवारी स्वामींचे नवगुरुवार व्रताचे उद्यापन आपण करू शकतो। तर उद्यापन कसे करायचे तर 1 समासनाचे खण नारळाने ओटी भरायची किंवा 5 कुमारिका किंवा 5 मुलं जेव घालायची किंवा एखादं ब्राह्मण जोडपं किंवा ब्राह्मण जोडपं जरी नाही मिळालं तरी कोणतंही आपल्या पाहुण्यातलं वगैरे शेजारी वगैरे कोणतंही जोडपं जेव घातलं तरीही चालतं। सुवासिनी चोटी भरायची असं साध्या पद्धतीने स्वामींचे नवगुरुवारचे व्रताचे उद्यापन आपण करू शकतो। फक्त जे काय जे कोणी व्यक्ती तुम्ही जेव घालणार असाल त्या व्यक्तीला स्वामींचे नवगुरुवार व्रत कथा पुस्तक भेट म्हणून नक्की द्या। स्वामींचे नवगुरुवारचे व्रत हे अतिशय शीघ्र फलदायी व्रत आहे, त्यामुळे नवगुरुवारचे व्रत हे नक्की सर्वांनी करून बघावं, खूप छान असा अनुभव येईल। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।